नमस्कार. सुप्रजा. मुलांची सर्वांगीण प्रगती करताना पालकांना योग्य मार्गदर्शन मिळण्यासाठी आणि स्वनिर्मितीचा आनंद देण्यासाठी विश्वासाची आणि आपुलकीची संस्था म्हणजे सुप्रजा. आपले सर्वांचे सुप्रजा परिवारामध्ये हार्दिक स्वागत आहे. तर आता जाणून घेऊया सुप्रजा म्हणजे काय. सुप्रजाचा जो पहिला विभाग आहे तो खास गर्भवती महिलांसाठी आहे. आयुष्यातील अत्यंत आनंदाचा क्षण म्हणजे बाळाची चाहूल. पण ती चाहूल लागल्यानंतर जे अनेक प्रश्न उद्भवतात ते कोणाला विचारायचे, तर त्याच्यासाठीच आहे सुप्रजाचा पहिला ग्रुप चाहूल नवी. आता बाळ नवीन जन्माला आलं तर नातं नवं म्हणून दुसरा ग्रुप आहे नातं नवं. त्याच्यामध्ये नवजात बालक ते 3 वर्षापर्यंतचा शिशू होईपर्यंत च्या पालकांसाठी हा ग्रुप आहे. ह्या वयामध्ये मुलांना काय खायला द्यायचं, त्यांचा विकास कसा करायचा, त्यांच्याशी काय काय बोलायचं, काय काय खेळायचं, ह्या सगळ्या समस्या आम्ही सोडवून देतो. तिसरा ग्रुप आहे बहर नवा, म्हणजे मुलाचं 3 वर्षापासून ते 7 वर्षापर्यंत चा जो विकास काळ असतो त्यावेळेचा हा ग्रुप आहे बहर नवा. आजकालच्या सोशल मीडियाच्या काळामध्ये मुलांना सोशल मीडियापासून कसं लांब ठेवायचं, त्यांना अभ्यासामध्ये रस कसा निर्माण करून द्यायचा, त्यांच्यासाठी काय काय गोष्टी आपण सांगायच्या, ह्याचं योग्य मार्गदर्शन सुप्रजातर्फे केलं जातं. त्याच्यानंतरचा ग्रुप आहे विश्वनवे, कारण आता ही मुलं 7 वर्षापासून 12 वर्षापर्यंत गगनभरारी मारणार असतात आणि त्यावेळी त्यांचं जे विश्व असतं त्याच्यात पालकांनी कसं मित्रत्वाचं नातं जोपासावं ह्याच्याबद्दल मार्गदर्शन करणारा हा ग्रुप विश्वनवे. आणि आताच लोक आग्रहास्तव नवीन एक ग्रुप क्षितिजनवे, म्हणजे 12 ते 18 वर्षापर्यंतच्या मुलांच्या समस्या, पालकांच्या समस्या कशा हाताळायच्या ह्याच्याबद्दल जो ग्रुप मार्गदर्शन देतो त्याचं नाव आहे क्षितिजनवे. आता सर्व वयोगटाच्या मुलांसाठी आणि पालकांसाठी सुप्रजातर्फे अनेक उपक्रम घेतले जातात, जसे विकासमाला. पालकांना योग्य मार्गदर्शन मिळावं म्हणून ग्रुपमध्ये ब्लॉग्स, वेगळ्या वेगळ्या विषयांवर मार्गदर्शन सत्र घेतली जातात. तसेच पालकांच्या प्रश्नांच्या समाधानासाठी प्रश्न तुमचे आणि उत्तर आमचे असे उपक्रम घेतले जातात. त्याचबरोबर कथामाला, दर आठवड्याला छान छान बोधपर गोष्टी, थोर व्यक्तिमत्वांची चरित्र, संतांच्या विविध कथा अशा ऑडिओ स्टोरीमधनं पाठवल्या जातात. संस्कारमाला, विविध श्लोक, वयाप्रमाणे श्लोक शिकवणं, भारतीय सणांची माहिती आमचे तज्ज्ञ वेळोवेळी ग्रुपमध्ये देत असतात. शब्दमाला, मुलांचं शब्दभांडार वाढवायलाच पाहिजे आणि ते वाढण्यासाठी एक अगदी वेगळा उपक्रम म्हणजे मुलांना दर आठवड्याला काही शब्द पाठवायचे ज्याने त्यांचं शब्दभांडार विकसित होईल. गीतमाला, छान छान बालगीतं आमची लहान मुलं, त्यांच्या आज्या, त्यांचे पालक रेकॉर्ड करून आम्हाला पाठवत असतात, ते आम्ही सुप्रजा ग्रुपमध्ये शेअर करत असतो. आरोग्यमाला, आपलं निरामय आरोग्य हे अतिशय महत्त्वाचं आहे म्हणून त्याबाबतीत तज्ज्ञांचं वेळोवेळी मार्गदर्शन होतं. चला तर मग आजच ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि उपक्रमांचा आनंद घ्या. नमस्कार, मी अश्विनी सुप्रजाच्या सर्व मेंबर्सचे स्वागत करते. आपण नवरात्रीनिमित्त नवदुर्गा हा उपक्रम घेऊन आलो आहोत. त्यानिमित्ताने आपण सर्व श्री शक्तीचा ओळख करून घेत आहोत. आज आपल्या सोबत ज्या नवदुर्गा आहेत त्यांच्याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत. त्यांचे नाव आहे रोहिणी मेतकर. मेतकर मॅडम यांचं आपण स्वागत करूया आणि त्यांचा जो यशस्वी प्रवास आहे त्याच्याबद्दल त्यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्कार मॅडम. नमस्ते. आपला जो नवदुर्गा हा उपक्रम आहे त्यामध्ये आपले स्वागत आहे. तुम्ही आता ज्या
इतक्या यशस्वी झाल्या आहात, या पदापर्यंत पोहोचला आहात, तर आता आमच्या प्रेक्षकांना तुम्ही थोडक्यात तुमची माहिती करून द्या. नमस्कार, मी रोहिणी जितेंद्र मेटकर. मी माननीय धर्मदाय उपायुक्त कार्यालय अहमदनगर येथे लेखापाल या पदावर कार्यरत आहे. 2014 सरळ महाराष्ट्र नागरी सरळ सेवा भरतीने मी इथे जॉईन झालेले आहे. आणि सर्वात प्रथम मला सुप्रजा परिवाराचे खूप खूप मी धन्यवाद देते की त्यांनी या परिवाराचा भाग म्हणून मला बनवलं. आणि त्यात सर्वात महत्वाचं म्हणजे या कार्यक्रमाचं नाव मला खूप आवडले आहे. यात म्हणजे जसं आपण बोध सुबोध असतं, संस्कार सुसंस्कार, संस्कृती सुसंस्कृती, अगदी त्याचप्रमाणे प्रजा आणि सुप्रजा हे नाव माझ्या मनाला खूप भावलं. मी खूप खूप धन्यवाद देते की त्यांनी या परिवाराचा एक भाग म्हणून मला बनवलेला आहे आणि आज इथे मला कार्यक्रमासाठी आमंत्रित केलेलं आहे. तुम्ही स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून या क्षेत्राकडे कसे वळलात याबद्दल आम्हाला सांगा. मी 2005 ते 2010 2011 2010-2011 पर्यंत कोचिंग क्लासेस घेत होते. आधी मी आणि माझे मिस्टर आम्ही दोन्ही मिळून कोचिंग क्लासेस घेत होतो. लहान वर्गापासून तर एम ए पर्यंतचे हे क्लासेस होते, स्पोकन इंग्लिशचे क्लास होते. परंतु दरम्यानच्या काळामध्ये 2009 मिस्टरांची राहुरी कृषी विद्यापीठ येथे ज्युनियर कॉलेजला ऍज अ लेक्चरर म्हणून नियुक्ती झाली त्यांचीही. मग संपूर्ण क्लासेस वगैरे मला सांभाळावे लागले होते त्यांचेही आणि माझेही. परंतु मध्ये 2010-2010 माझ्या मुलाचा फर्स्टला असताना त्याचा ऍक्सिडेंट झाला मोठ्या मुलाचा. मग जवळजवळ 1 ते 1.5 वर्ष तो हॉस्पिटलाइज होता. आणि एवढं सगळं होत असताना त्याच्यावर ट्रीटमेंट वगैरे चालू होती, सर्व गोष्टी चालू होत्या. परंतु त्यावेळी मला असं वाटलं की म्हणजे जेव्हा तो पूर्णपणे बरा झाला की आपण त्याच्याच स्कूलला ऍज अ टीचर म्हणून जॉब करावा आणि जॉब केल्यानंतर त्याच्याकडेही लक्ष देता येईल, त्याचा अभ्यासही घेता येईल. कारण की तो हॉस्पिटलाइज असल्यामुळे आम्हाला सर्व क्लासेस तर त्यावेळी बंद करावेच लागले होते. मग त्यानंतर मी असा विचार करत असतानाच मी आणि मिस्टर आम्ही डिस्कशन करतच होतो. परंतु परत दरम्यानच्या काळामध्ये आम्ही राहुरी कृषी विद्यापीठ येथे मी गेली. तिथलं ते वातावरण पाहिलं की स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय सायलेंट झोन मध्ये मुलं 3-3, 4-4 तास एकत्र मुलं मुली बसायचे, तरी सुद्धा ते एक आवाज अक्षरही न काढता शांतपणे अभ्यास करत राहायचे. तिथलं वातावरण वगैरे मला खूप आवडलं. मग मिस्टर म्हटले करायचं असेल तर असं काहीतरी कर, आता क्लासेस तर आपण बंद केलेलेच आहेत. मग त्या अनुषंगाने मग ह्या धर्मदाय आयुक्तच्या जागाही निघाल्या आणि त्याच्यानंतर मग अभ्यास सुरू केला. मग फॉर्म वगैरे भरला, अभ्यास सुरू केला. मिस्टरांनी इतकी तयारी करून घेतली आणि त्यावेळी मी आणि माझी ननंद म्हणजे मिस्टरांची बहीण आम्ही दोन्हीही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होतो. त्यावेळी ते ज्युनियर कॉलेजला जाऊन तिकडनं आल्यावर 10 ते 11 ते 5 कॉलेज वगैरे करून परत सायंकाळी आमचा अभ्यास घ्यायचे की काय वाचलं काय नाही, कशी तयारी केली. अक्षरशः लेखी परीक्षा पास झाल्यानंतर जी इंटरव्ह्यू होती ते इंटरव्ह्यूलाही सतत आम्हाला पेन आणि डायरी घेऊन बसायला लावायचे ते की त्यातलं त्यात प्रेझेंटेशन आपलं कसं हवं, ओरलला कसा कॉन्फिडन्स हवा, त्याच्यात नंतर आपला गेटअप कसा हवा आपल्याला प्रेझेंटेशन करताना, रोजचे न्यूज पेपर, रोजच्या टीव्हीच्या न्यूज असतील, ह्या सर्व गोष्टींचं आम्ही सर्व नियोजन केलं. पूर्ण त्याची टिप्पणी वगैरे करत राहिलो आणि त्या अनुषंगाने अभ्यास करत राहिलो. अशा पद्धतीने स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्राकडे वळले आणि त्यातून पास आउट पण झाले आणि अहमदनगर येथे ऍज लेखापाल म्हणून तिथे लागले. आणि माझ्या ननंदही ती महिला बाल विकास जे डिपार्टमेंट आहे त्यालाही त्या एक अधिकारी म्हणून तिथे लागलेले आहेत. सरांनी दोघांची सगळ्या अभ्यासासोबतच इतर देखील पूर्ण तयारी करून घेतल्याचं तुम्हाला फायदा झाला. हो म्हणजे आता इंटरव्ह्यू द्यायची होती तर म्हणजे कोणत्या मार्गाने इंटरव्ह्यू जाऊ शकते. आता सपोज नुसतं नाव जरी सांगितलं
की रोहिणी राजेंद्र चव्हाण, चव्हाण हे नाव सांगितल्याबरोबर समोरचे आता समोर जे अधिकारी असतील तर ते कोणत्या पद्धतीने आपले इंटरव्ह्यू पुढे जाईल, म्हणजे चव्हाण हा शब्द आला तर चव्हाण या शब्दाचा महाराष्ट्राच्या मातीशी काय रिलेशन आहे असं विचारू शकता. म्हणजे सगळ्या शक्यता आम्ही एका डायरी मध्ये लिहिल्या आणि त्या पद्धतीने सर्व तयारी करून घेतली आणि ह्या क्षेत्राकडे वळलो आणि पास आउट पण झालो त्यामुळे. कोचिंग क्लासेस, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास आणि आता सरकारी नोकरी, हे सर्व टप्पे पार करत असताना तुम्ही कुटुंबाची जबाबदारी तसेच मुलं, करिअर ह्या सर्व गोष्टी कशा सांभाळल्या याबद्दल आम्हाला सांगा. आता तसं म्हटलं तर आता कुटुंब असेल किंवा आधीचे घेतलेले कोचिंग क्लासेस किंवा आत्ताची सरकारी नोकरी आणि आपलं कुटुंब, म्हणजे मला तर असं वाटतं ना, ज्या वेळी आपण ज्या एखाद्या हुद्द्यावर काम करत असू किंवा ज्या पगाराची नोकरी असेल, जेव्हा उंबरठ्याच्या बाहेर आपण जातो तेव्हा एक आपल्या बरोबर एक पद असतं, एक जबाबदारी असते बाहेरची, जेव्हा जेव्हा आपण एखादं करिअर करत असतो तेव्हा, आणि उंबरठ्याच्या आत आलं की आपल्या पदाची आपल्या पगाराची पादत्राणे जर आपण उंबरठ्याच्या बाहेरच काढली आणि एक पत्नी म्हणून, आई म्हणून, सून म्हणून किंवा वहिनी म्हणून आपण जेव्हा आतमध्ये प्रवेश करतो तेव्हा या सगळ्यांची सुसूत्रता अतिशय छानपणे जमते असं मला वाटतं. आणि जेव्हा जेव्हा आता समजा कोचिंग क्लासेस असतील, म्हणजे आता तुम्हाला टप्प्याटप्प्याने सांगते मी, जेव्हा कोचिंग क्लासेस होते त्यावेळी मी तर घेत होते, मिस्टर ज्युनियर कॉलेजला तिकडे जॉईन झाल्यामुळे त्यांची हे क्लासची जबाबदारी माझ्यावर आली. दिवसभर म्हणजे पहाटे पावणे 6 वाजेपासून ते सायंकाळी 7:30 वाजेपर्यंत एकामागोमागे एक बॅचेस राहायच्या. त्यानंतर ह्या मिस्टरांच्या ज्या नवीन बॅचेस होत्या त्या मला म्हणजे नवीन होत्या माझ्यासाठी, म्हणून त्यांचा अभ्यास जवळजवळ 9:30 पावणे 10 पासून किंवा 10 वाजेपासून तर 12-1 वाजेपर्यंत करावा लागायचा की आपल्याला आता उद्या आपल्याला काय शिकवायचं आहे, कुठल्या गोष्टीचे आपल्याला दाखले द्यायचे आहेत, यासाठी थोडस नवीन पुस्तकं चाळून किंवा हे करून सर्व गोष्टी तेव्हा मॅनेज कराव्या लागायच्या. आणि नंतर आता झालं सरकारी नोकरी, सरकारी नोकरी असेल किंवा कोचिंग क्लासेस असेल, आमची एकत्र कुटुंब पद्धती आहे आमच्या घरामध्ये आणि त्याच्यामुळे आजी आजोबांनी मुलांकडे अतिशय छानपणे लक्ष दिलं, त्यांचं हवं नको ते त्यांना चांगले संस्कार दिले, त्यांच्या खाण्यापिण्यापासून ते त्यांचे म्हणजे सायंकाळी अक्षरशः देवाचे श्लोक म्हणण्यापर्यंत सर्व संस्कार मुलांना दिले, त्यांच्या सपोर्टमुळेच या सगळ्या गोष्टी पण मी करू शकले आहे. आता ह्या सगळ्या तुम्ही जसं मुलांचा अभ्यास आजी आजोबांनी करून घेतला किंवा इतर गोष्टी त्यांनी सांभाळल्या, तसेच मुलांना तुम्ही प्ले स्कूल मध्ये न टाकता घरच्या घरी अनेक गोष्टी त्यांचं बेसिक त्यांच्याकडून करून घेतलं, तर हे कशा प्रकारे तुम्ही करून घेतलं याबद्दल सांग. प्री स्कूल मध्ये न टाकता मी दोन्ही मुलांना डायरेक्टली सीनियर केजी असेल किंवा डायरेक्ट फर्स्ट मध्ये टाकलेलं आहे, कारण लहान मुलं हे असं म्हणतात ना, लहान मुलं ही देवाघरची फुलं असतात, परंतु आत्ताच्या या जगा स्पर्धेच्या जगामध्ये आपण जसं रेसचे घोडे पळवतो ना त्या पद्धतीने आपल्या मुलांना आपण पळवण्याचं काम करतो आहे. आणि अशा याच्यामध्ये मी आणि माझ्या मिस्टरांनी ठरवले की आपण यांना लहानपणी भरपूर खेळू द्यावं, बागडू द्यावं आणि छानपैकी त्यांच्या बालपणाचा आस्वाद घेऊ द्यावा, कारण की ह्या जेव्हा या स्पर्धेमध्ये ते उतरणार आहेत त्यावेळी त्यांना दोन हात तर करायचेच आहे आणि पूर्ण आयुष्यभरच करायचं आहे, मग का म्हणून त्यांचं आपण लहानपण हिसकावून घ्यायचं. आणि त्यांना याच्यासाठीच मग आम्ही असं ठरवलं की त्यांना प्री स्कूल मध्ये घालायचं नाही, पण मग काय झालं कोविड आल्यामुळे मलाही बराच वेळ म्हणजे आमच्या कार्यालयालाही 20% उपस्थिती, 30% उपस्थिती, 50% उपस्थिती असं चालूच होतं तेव्हा, त्यावेळी मग मी या संधीचं सोनं करायचं ठरवलं. आणि माझा जो लहान मुलगा आहे की त्याला डिरेक्टली आता आम्ही पहिलीतच टाकलेलं आहे, फर्स्टलाच टाकलेलं आहे, परंतु जो जेव्हा लहान होता मग त्या लहान असताना त्याच्याशी खेळामधून मी त्याला सगळा त्याचा बेस पक्का करून घेतला, म्हणजे आता सपोज छोटे छोटे कार्ड शीट्स वापरले,
त्यानंतर स्केच पेन, कलर्स, ब्रश याच्या सहाय्याने किंवा खेळा खेळामधून, म्हणजे उदाहरणार्थ कधी कधी आम्ही स्कूल पण खेळायचो, कधी मी स्टुडंट व्हायचे, कधी तो टीचर टीचर व्हायचा, हे असं चालू असतं. ब्लॅकबोर्ड आणल्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीने मग त्याच्यावर शिकवायला सुरुवात केली. आता उदाहरणार्थ समजा आपल्याला साधं एबीसीडी शिकवायची आहे, तीस तीस रेटळ पद्धत लिहून, लिही रे बाळा 4 पानं, लिही रे 5 पानं, मुलं कंटाळतात तशी. मग एकदा त्यांना जमायला लागली तो सराव होण्यासाठी, मग मी त्यांना पानाफुलाचा उपयोग केला, म्हणजे पानाफुलांची चित्र काढली, त्या फुलामध्ये पाकळींमध्ये त्याला ते वर्ड्स लिहायला लावले. त्याच्यानंतर आता एबीसीडी वगैरे शिकला, 1 to 100 शिकला, त्यानंतर मग अजून आपले 2 लेटर्स वर्ड्स असतील, 3 लेटर्स हाँ वर्ड्स असतील, किंवा बेरीज वजाबाकी असेल, तर मग मिसिंग नंबर्स असतील, मग अशा ज्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी होत्या त्या मग मी काय केलं, आपण दोन्ही एकत्र बसायचो आम्ही, आणि त्यातल्या त्यात त्यालाही, म्हणजे आपणच नाही करायचं, त्यालाही त्या गोष्टी करायला लावायचं, म्हणजे त्याला फ्लॉवर्स काढायला लावायचे, त्याला फूल काढायला लावायचं. मग ते एकदम मुलं आवडीने करतात आणि इंटरेस्टिंगली त्यांचा अभ्यास पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. नंतर थोड्या दिवसामध्ये मग आपण लहानपणी बघा, तळ्यात मळ्यात खेळायचो आपण, हो बरोबर असं वाळू व्हायची, जमिनीवर पायाने सर्कल करायचो, तळ्यात मळ्यात खेळायचो. मग टेरेसवर वरती आम्ही गेलो की मग चॉकने सर्कल काढायचे, त्याच्यात ही शी इट सगळे वर्ड्स लिहायचे, हाँ आणि त्याला ही म्हटल्याबरोबर त्या वर्ड्सच्या सर्कल मध्ये जाऊन तो पटकन जंप घेईल किंवा उडी मारेल. असं यामुळे काय झालं की त्याच्या ते शब्द झाले किंवा जे छोटे छोट्या गोष्टींपासून मी सुरुवात केली, त्या इतक्या त्याच्या डोक्यात कोरल्या गेल्या की रात्री तुम्ही 12 वाजता जरी विचारलं त्याला की याचं स्पेलिंग्स काय आहे किंवा याचा आहे. अर्थ काय आहे, तर तो अगदी छानपणे सांगतो, आणि अजूनही त्याचा व्यवस्थित तो बेस तयार आहे किंवा कुठल्याही गोष्टी तो विसरलेला नाही आहे. त्यानंतर आता सपोज राज्य राजधान्या असतील, टेबल्स असतील, पाढे वगैरे असतील, मग ते पण असं टेडी किंवा बॉल खेळता खेळता ते तो एक म्हणेल, मी एक म्हणेल, असं म्हणजे आपण जर एकदम 100% पार्टिसिपेट घेतलं ना लहान मुलांमध्ये, त्यांच्यासारखंच झालं तर ते अतिशय आवडीने आणि छान पैकी करतात असं मला वाटतं. आपण पण त्यांच्यासारखं म्हणजे लहान झालं तर ते लवकर ऐकतात आपल्याला. तेच ना, मग म्हणजे तीच पद्धत सारखी न वापरता आपण थोडंसं ट्विस्ट दिला एक त्या गोष्टीला, तर छान पैकी सगळ्या गोष्टी होतात. आता महिला म्हणून तुम्ही या कार्यात जेव्हा आहात, तर हे कार्य करताना तुम्हाला काही समस्या आलात का? आज महिला म्हणून ह्या क्षेत्रात काम करताना. महिला म्हणून का क्षेत्रात काम करताना छोट्या मोठ्या समस्या आल्याच, म्हणजे आता तसं बघायला गेलं की मी एज्युकेशन फील्ड मधून डिरेक्टली गव्हर्नमेंट जॉबला लागलेली होती, त्यामुळे म्हणजे ते फील्ड पूर्ण वेगळं, हे फील्ड वेगळं, आणि ते क्लासेस आमचे असल्यामुळे आम्हाला आमच्या पद्धतीने त्यामध्ये लवचिकता आणता येत होती. परंतु आता हे कसं, गव्हर्नमेंट जॉब असल्यामुळे कायद्याच्या एका चौकटीत राहूनच सगळं करणं, पाहणं सर्व गोष्टी, आणि त्यामुळे छोट्या मोठ्या समस्या आल्या, पण त्या समस्यांकडे समस्या म्हणून ना पाहता त्याच्यातून मी काहीतरी नवीन शिकत गेले की आपल्याला इथे प्रॉब्लेम येतो आहे, तर त्या प्रॉब्लेमवर सोल्युशन काढत जाऊन त्याच्यातून अजून काही ना काही नवीन शिकायला मिळत गेलं. आणि तसं बघायला गेलं तर बघा, जेव्हा पूर्वीच्या काळातल्या ज्या स्त्रिया आहेत, म्हणजे डझन दोन डझनभर बांगड्या घालून जात्यावर ते हात फिरायचे आणि तोंडात त्यांच्या ओवी राहायची सकाळी सकाळी, आणि ती स्त्री असो किंवा आत्ताची, म्हणजे आजच्या जगातली किंवा आत्ताच्या वर्तमान काळातली स्त्री असो, आता तेच हात तिचे म्हणजे 4 व्हीलरच्या टेरिंगवर गेलेले आहे, छोटस ब्रासलेट घालून FM च छान पैकी गाणं गुणगुणत आजची स्त्री आहे. परंतु समस्या अजून काही मिटलेल्या नाही, त्यावेळी स्त्रियांना समस्या होते, आत्ताही स्त्रियांना समस्या आहे. तसं गव्हर्नमेंट जॉब करताना थोड्याफार समस्या आल्या किंवा हे झालं, परंतु त्यामधून नवीन शिकत गेले आणि पुढे मार्गक्रमण करत राहिले. आता तुम्ही जसं याच्यात सांगितलं की पुराणात किंवा इतिहासात देखील अशा गोष्टी उदाहरणं आहेत आपल्याला, तर अशा इतिहासात पण अनेक नवदुर्ग आहेत.
तुमच्या हो जीवनामध्ये असं एखादी उत्तम आदर्श व्यक्ती किंवा तुमच्यासाठी आयडियल असा व्यक्ती कोण आहे का? आता म्हणजे बघा, मी आता तुम्हाला म्हटलं की पूर्वीच्या काळातल्या, म्हणजे आता सपोज आपण पुरातन याच्यातलं घेतलं तर द्रौपदी आहे, सीता आहे, की ज्यांनी अनेक समस्यांना तोंड देऊन अग्निदिव्यातून त्यांनी आपला रस्ता पार केलेला आहे. त्याच्यानंतर ऐतिहासिक याच्यातील असतील तर जिजाऊ आहे, अहिल्याबाई होळकर आहे, राणी तारा राणी आहेत. नंतर पुढे आपण वर्तमान काळात आलो तर सिंधुताई सपकाळ आहे, त्यानंतर इंदिरा गांधी आहे, आत्ताच्या सुधा मूर्ती आहे, कल्पना चावला चावला होत्या, ह्या सर्व स्त्रिया, तर म्हणजे माझ्या मते ह्या सर्व स्त्रिया, म्हणजे यांच्यासारख्या अनेक सगळ्या स्त्रिया ह्या नवदुर्गाच आहेत. परंतु यांचा जो पहिला प्रवास आपण पाहिला तर त्यांनी शून्यातून जग निर्माण केलेलं आहे सर्व गोष्टीतून. आणि ह्या परंतु ह्या सर्वांची जी उगम स्रोत आहे ती म्हणजे राजमाता जिजाऊ आहे असं मला नेहमी वाटतं. त्या माझ्या सर्वात आदर्श आहेत, कारण जिच्यामध्ये आता नवदुर्गांचं तेज आहे, नवदुर्गाचं तेज आहे, त्यातल्या त्यात म्हणजे शत्रूशी दोन हात करण्यासाठी, ज्या किंवा राक्षसांचा संहार करण्यासाठी ज्या काली मातेने रौद्र रूप धारण केलं होतं, आज तसं रौद्र रूपही आपल्याला राजमाता जिजाऊ मध्ये दिसतं. किंवा जनतेबद्दलची जी काळजी होती, माया होती, ज्या एका आईमध्ये देवीमध्ये असतं, तेही रूप राजमाता जिजाऊ मध्ये दिसतं. म्हणून मला असं नेहमी वाटतं की राजमाता जिजाऊ ह्या सर्वात आयडियल आहेत, आणि ह्याचाच उगम स्रोत आहे की ज्या ज्यांचं थोडं थोडं तेज आपण आपण सावित्रीबाई फुलेंमध्ये पाहतो, अहिल्याबाई होळकरांमध्ये पाहतो, की राणी लक्ष्मी झाशीची राणी त्यांच्यामध्ये पाहतो असं मला वाटतं. तसंच राजमाता जिजाऊंबद्दल आपण म्हणजे त्यांचे कितीही आभार मानले तरी कमीच आहे, त्यांचे कितीही धन्यवाद मानले तरी कमी आहे. परंतु मला असं वाटतं की म्हणजे आपण म्हणतो ना, आईचे जसे उपकार, आकाशा एवढा कागद आणि समुद्रा एवढी शाई घेतली तरी तिचे उपकार आपण विसरू शकत नाही, किंवा तिच्याबद्दल माहिती आपली अपूर्ण होईल बॉ असं मला. आपण तसेच जिजाऊंबद्दल आहे, परंतु एवढं न सांगता मी फक्त एक छोटीशी कविता सांगते की ज्याच्यातून आपल्याला लक्षात येईल की म्हणजे त्या कवितेतून थोडस आपण जिजाऊंबद्दल आपले त्यांचे धन्यवाद मानलेले आहेत असं आपल्याला दिसेल. आता जिजाऊ या शब्दाचाच अर्थ म्हणजे जी म्हणजे जिज्ञासा, जा म्हणजे जागृती, आणि ऊ म्हणजे उत्कर्ष असं मला वाटतं जे जिजाऊ ह्या शब्दाचा अर्थ. त्यांच्याबद्दल थोडेसे चार ओळी सांगते मी. माते नशिबामचं तू या भूमीत जन्मलीस, माते नशिबामचं तू या भूमीत जन्मलीस, पुण्यवान तू नाही तर तू या भूमीला केलीस. माते नाही भगवलं गेलं तुला या सुलतानांचं वागणं, म्हणून माय भवानी जवळ केलं तू स्वराज्याचं मागणं. एक स्त्री असूनही अन्याय विरुद्ध पेटून उठलीस, घडावे आपले स्वराज्य हे कडाडून बोललीस. माते नाही बघवलं गेलं तू या सुलतानांचं वागणं, म्हणून माय भवानी जवळ केलं तू स्वराज्याचं मागणं. माते अनंत तुझे उपकार आमच्यावर सांग विसरू कसं, माते अनंत तुझे उपकार आमच्यावर सांग विसरू कसं, धगधगत्या निखाऱ्यावर तू पोटच्या गोळ्याला उभं केलंच कसं. परंतु माते पूर्ण विसरलो आहे तुझ्या आचार विचारांची अस्मिता, परंतु माते आम्ही पूर्ण विसरलो आहे तुझ्या आचार विचारांची अस्मिता, कारण आमच्या आदर्श आहे आता ऐश्वर्या आणि सुष्मिता, कारण आमच्या आदर्श आहे ऐश्वर्या आणि सुष्मिता. खूप छान असं लिहिलं आहे. नक्कीच आताची परिस्थिती खरंच अशी आहे. No. आता तुम्ही या सगळ्या याच्यातून, तुमच्या ह्या प्रवासातून, अनुभवातून आपल्या सुप्रजाच्या पालकांना, ज्या आपल्या आई आहेत सगळ्या, त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? खर तर संदेश देणे इतकी मी काय एवढी मोठी नाहीये की त्यांना संदेश देईल असं, परंतु मला एवढंच सांगावं असं वाटतं आहे की आजची जी
आजचं जे जग आहे ते अतिशय खूप स्पर्धेचं युग चाललं आहे. त्याच्यामध्ये आपण कुठेतरी माणूस म्हणून जगायला विसरलो आहोत आणि आपल्या मुलांनाही त्या स्पर्धेमध्ये आपण उतरवतो आहोत. तर असं न करता म्हणजे आता प्रत्येक घर आहे किंवा बंगला आहे त्या बंगल्याच्या समोर एक कार आपल्याला उभी दिसते नेहमी, परंतु कार उभी आहे पण संस्कार आपण कुठेतरी विसरत चाललो आहोत या धावपळीच्या जगामध्ये. आणि बहिणाबाई चौधरींनी म्हटलेलं आहे ना, अरे संसार संसार असं, अरे संसार संसार न म्हणतात आपल्या माता भगिनींनी जर अरे संस्कार संस्कार म्हटलं तर नक्कीच पुढच्या पिढीला या गोष्टीचा फायदा होणार आहे आपल्या मुलांना. आणि नक्कीच ह्या आपली जी भारत माता आहे ती भारत माता ह्या जगामध्ये कुठेतरी नाव उंचावणार आहेत असं मला वाटतं. नक्कीच, तुम्ही खूप छान विचारांनी तुमच्या सगळ्या गोष्टी मांडल्या आमच्या पालकांसाठी, आमच्यासाठी. आजचं जे तुम्ही माहिती दिली त्याचा नक्कीच पालक वर्ग सगळे याचा फायदा घेतील आणि तेही मुलांच्या संस्काराकडे तेवढेच लक्ष देतील अशी आपण अपेक्षा करूया. आज आपण नवदुर्गा या उपक्रमासाठी तुमचा वेळात वेळ काढून वेळ दिलात आणि इतकी छान माहिती आम्हाला दिली त्याबद्दल मी सुप्रजातर्फे आपले आभार मानते. आपली अशीच प्रगती होत राहो ही एक प्रार्थना देखील करते. मी ही सुप्रजा परिवाराचे खूप खूप आभार मानते. मी पहिलेच तुम्हाला म्हटले आहे की या परिवारातून तुम्ही मला इथे आमंत्रित केलं आणि मला अजून एक अशी सांगावं असं वाटतं आहे की जे आपले मुलं आहेत ते मुलं म्हणजे मातीचा गोळा आहे, आपण घडू तशी ती मूर्ती घडणार आहे त्या गोळ्यापासून. तर आपण सारखं सारखं ह्या मुलांवर बॉदरेशन टाकून अभ्यास कर अभ्यास कर, किंवा ह्या स्पर्धेमध्ये तुला उतरायचं आहे तुला यशस्वी व्हायचं आहे हे न करता, म्हणजे आता जसं आपल्याला निसर्गाने मेंदू दिलेला आहे त्याची डावी बाजू आणि उजवी बाजू, तर जी डावी बाजू आहे ना ती सारखी आपल्याला हे मोठे मोठे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आहे आणि उजवी जी बाजू आहे ती मनोरंजन गाणी नाटक किंवा याच्यासाठी दिलेली आहे. निसर्गानेच जर मुळात आपल्याला ही देणगी दिलेली आहे तर आपण पुन्हा पुन्हा पाल्यांना डाव्या बाजूचाच वापर करायला लावून फक्त मॅथ सायन्स किंवा डिफिकल्टीकडे आपण सारखं त्यांच्यावर प्रेशराइज करतो आहे, तसं न करता जर दोघांच्या समन्वय साधून जर त्यांना अभ्यास घेतला त्यांना त्या पद्धतीने सांगितलं तर नक्कीच ते अतिशय आवडीने आणि मनोरंजनाने करतील असं मला वाटतं. आणि मी पण सुप्रजा परिवाराचे खूप खूप धन्यवाद करते की त्यांनी मला इथे आवडलं. थँक्यू.